जे धुमारे फुटले तो प्रत्येक तिथपासून आतापर्यंतचा संघर्षाचा काळ मग आणीबाणीचा सुद्धा काळ मी पाहिलेला आहे. कसं आणीबाणीच्या वेळेला काय आलं होतं, आणीबाणीच्या वेळेला सुद्धा ठीक आहे तेव्हा एक बेधुंदी अशी बेबंदशाही माजेल की काय देशात अशी परिस्थिती होती आणि म्हणून तेव्हा शिवसेना प्रमुखाने आणीबाणीला जरूर पाठिंबा दिला होता. पण याचा अर्थ असा नाही की नंतर जे काय आणीबाणीमध्ये घडलं त्याला शिवसेनेचा पाठिंबा होता. खुद्द आणीबाणीमध्ये सुद्धा मार्मिकवरती बंधनं होतीच. म्हणजे असं विचित्र बंधन की मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही पण मार्मिकच्या प्रेसवरती बंदी. मग कोणी पण छापून द्यायला तयार होत नव्हतं, मग कुठेतरी तो छापला जायचा. मग तेव्हा मी अनेकदा सांगितलेलं की दिवाकर रावते तेव्हा आता इथून एवढं रिवाइंड केल्यानंतर काय वयाचे असतील तेव्हाचे ते मार्मिक स्वतः हातगाडीवरनं मार्मिकच्या गठ्ठेच्या गठ्ठे बाजारात घेऊन जायचे. प्रेस पण त्यांच्या घराची इकडेच होती. म्हणजे असे सगळे शिवसैनिक त्या शिवसैनिकाच्या त्या घट्ट विणेतनं हे आत्ताचं सगळं जे काय आहे ना स्थानीय लोकाधिकार वगैरे सुद्धा 50 वर्षे झाली त्याला. ही वीण घट्ट आहेत, मुळे आपली घट्ट आहेत, रुजलेली आहेत. वरचे शेंडे बुडके उडवा तुम्ही, ठीक आहे. कोणाला वाटलं असेल ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं अजिबात नाही. काही काही वेळेला बांडगुळं सुद्धा छाटली जातात, ती बांडगुळं छाटावीच लागतात. काही आपोआप गळून पडत असतील तर आनंद आहे. म्हणजे अनेकदा ते बांडगुळ एवढं वाढतं की बांडगुळ्याला असं वाटतं की तोच स्वतः वृक्ष झालेला आहे. पण त्याला कळतं की मूळ जे काय असतं ना रस, तो रस शोषणारी पाळंमुळं जी असतात ना ती जमिनीत खोलवर रुजवायला लागतात. फांद्यावरची पाळंमुळेची बांडगुळ्याची असतात ती फांदी छाटली का बांडगुळ मेलं. ही अशी शिवसेना निर्माण झालेली आहे आणि त्यातून स्थानीय लोकाधिकार आहे, भारतीय कामगार सेना आहे, कितीतरी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. आणि म्हणून मला आज अभिमान